उसके ऊपर लोगों ने बहुत पतंग उड़ाए, तो पतंग उड़ा रहे हैं, वो पतंग जाएंगे ऊपर, पतंग ऊपर जाकर कटती है और नीचे आती है, उड़ाने गई। सर कल देवेंद्र फडणवीस से भी ये सवाल किया गया कि फ्यूचर में बीजेपी और शिवसेना साथ में आ सकती, तो उन्होंने कहा कि वो जब की बात है लेकिन अब इस वक्त नहीं होगा ऐसे। मैं भी यही कहता हूँ, देवेंद्र जी ने बहुत ही प्रैक्टिकल बात कही है कि अभी कुछ नहीं होगा और ना कोई होने देगा। भारतीय जनता पार्टी में कुछ लोग ऐसे हैं जिसने खुलेआम कहा है कि हम शिवसेना भवन में घुसकर तोड़फोड़ करेंगे। कुछ केंद्रीय मंत्री ऐसे हैं जो मुख्यमंत्री पर हमला करने की बात करते हैं। ऐसी विचारधारा वाली जो पार्टी है, जो शिवसेना को अपने दुश्मन मानती है, उनके साथ कैसा गठबंधन हो सकता है? और गठबंधन तो हमने नहीं तोड़ा है ना, वो लोगों ने तोड़ा है। अब हमारी व्यवस्था बहुत ठीक चल रही है, महाराष्ट्र उद्धव जी के नेतृत्व में आगे जा रहा है और हम आगे लेकर जाएंगे। इसलिए जो भी कल मंच पर बात हुई है, वो जो बातें हैं वो मंच पर खत्म हो गई। अब महाराष्ट्र में राजनीति की जो लोग पतंग उड़ाने वाले हैं, बस उनको करने दीजिए। सर मराठीमध्ये विचारतो, मुख्यमंत्र्यांचं जे कालचं विधान होतं त्याकडे तुम्ही कसं बघता, आणि आता तुम्ही जे बोलता आहे त्या हिशोब, जे आमचं ठरलंय ते ठरलंय बस। पण मग अशा वेळी सर औरंगाबादमध्ये MIM सारखा पक्ष आहे, त्यांना थांबवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे समोर तर जाणार आम्ही आहे समर्थ तुम्हाला? आहोत ना कोणालाही थांबवायला, ज्या धर्मांध शक्ती आहेत किंवा ज्या चुकीचं काम करतायत, ज्या त्यांना थांबवायला आम्ही तिघे एकत्र समर्थ आहोत। ही महाविकास आघाडी समर्थ आहे कोणालाही रोखण्यासाठी, आपण पाहताय। तसं नसतं तर 2 वर्षाचं सरकार जे चाललं अगदी सुरळीत ते चाललंच नसतं। तिन्ही पक्षामध्ये सरकार चालवण्याबाबत कोणतेही मतभेद नाहीत, एकमेकांच्या मनात कोणाविषयी किंतु परंतु नाही, सगळे एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांच्या सहकार्यानं उद्धवजींच्या नेतृत्वाखाली हे सरकार चालवलं जात आहे। या सरकारला आता 2 वर्ष होतील नोव्हेंबर महिन्यात, आणि पुढली 3 वर्षसुद्धा अधिक गतिमान पद्धतीनं हे सरकार चालेल याच्याविषयी विरोधी पक्षानं खात्री बाळगावी। ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यामुळे आम्ही गुडघे टेकू, सरेंडर होऊ आणि त्यांना हवं ते करू, हे जर कोणाच्या डोक्यात हा कचरा असेल तर तो कचरा तसाच ठेवा, आम्ही झुकणार नाही। धन्यवाद। चलिए, उद्धवजीने स्पष्ट सांगितलंय, येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करू। सर मराठवाडा म्हणजे आता तुम्ही जसं बोललात त्याच्यावरून असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वेगळं चित्र दिसतं, आणि मराठवाड्यामध्ये दानवे आणि सत्तार एकत्र, यामध्ये भाजप आणि शिवसेने दानवे आणि सत्तार एकत्र बसल्याविषयी फार तुम्हाला अडचण वाटायचं कारण दानवे आणि सत्तार हे दोन त्या भागातले मंत्री आहेत, राजकारणामध्ये एकमेकांचे सहकारी असतात। आता दानवे आणि मी सुद्धा एकत्र बसतो अनेकदा, दानवे माझे शेजारी आहेत दिल्लीला। आमचे जुने बघा, राजकारणामध्ये राजकीय मतभेद असतात, आम्ही निवडणुका विरुद्ध लढतो, एकमेकाविरुद्ध भूमिकांवर टीका करतो, याचा अर्थ आम्ही एकमेकांचे कडवट दुश्मन आहोत असं नसतं ना। उद्या जर मला देवेंद्रजी भेटले तर मी नक्कीच त्यांच्याशी बोलेन, त्यांची खाली घोषाला विचारेन। उद्या जर मला त्यांच्या घरी जावं असं वाटलं तर मी त्यांच्याकडे जाईन, तेही माझ्याकडे आलेले। महाराष्ट्राचं राजकारण इतकं त्या उत्तर हिंदुस्थानातल्या राजकारणासारखं नसतं, एकमेकांची तोंडत बघायचे नाहीत, एकमेकांशी बोलायचंच नाही, हे चालत नाही या महाराष्ट्रामध्ये। महाराष्ट्राला एक परंपरा आहे, यशवंतराव चव्हाण असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, माननीय शरद पवार असतील, प्रत्येकानं एकमेकाचा आदर राखून भूमिकांना विरोध केला आम्ही, पण आम्ही सगळे शेवटी महाराष्ट्र म्हणून एक असतो। पण सर आता निवडणुका आहेत महापालिकेच्या, या ह्याच्यात भाजप आणि शिवसेना जी आहे ती मराठवाड्यामध्ये एकत्र येऊ शकेल असं आपण समजायचं का?
कोण एक येऊ शकेल? भाजप आणि शिवसेना कशा करता? आमची महाविकास आघाडी आहे. आम्ही असे बोललो ना मगाशी की आम्ही असे दळभद्री प्रकार शिवसेना करत नाही कधी, की दोन पक्ष जे विधानसभेत एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत त्यांच्या विरुद्ध आम्ही सरकार स्थापन केलं आहे. ही लोकांशी गद्दारी ठरेल, कार्यकर्त्यांशी गद्दारी ठरेल. जे आमचं ठरलंय ते ठरलंय बस. पण मग अशा वेळी सर, औरंगाबादमध्ये MIM सारखा पक्ष आहे, त्यांना थांबवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे समोर जाणार? आम्ही समर्थ आहोत ना कोणालाही थांबवायला, ज्या धर्मांध शक्ती आहे. भाजप शिवसेना एक लक्षात घ्या की माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मराठवाड्यातलं जे वक्तव्य केलेलं आहे, आजी माजी भावी, बघा ठाकरे यांची एक स्टाईल आहे भाषण करण्याची पहिल्यापासून, त्या पद्धतीने त्यांनी ते भाषण केलं. आणि उद्धवजीने असं कुठेही म्हटलेलं नाही की नवीन गठबंधन होईल, हे सरकार पडेल, आम्ही या सरकारबद्दल बाहेर पडू. उद्धवजींचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी व्हायचं आहे, भावी सहकारी, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यातले काही लोक त्यांनी बोट दाखवून नाव घेऊन सांगितलेलं आहे. आणि ज्या हालचाली दिसत आहेत राजकारणामध्ये, विशेषतः चंद्रकांत पाटील यांनी जे सांगितले मला माजी मंत्री म्हणू नका, माजी म्हणू नका, तर त्याबाबतच्याच हालचाली. कोणीतरी तिकडे आहे, कुणीतरी आहे तिथे ज्यांना इथे यायचं आहे, आणि त्यांच्यासाठी उद्धवजीने संकेत दिले आहेत की तुम्ही या. कोणाला यायचं? बरेच लोक येऊ इच्छित आहेत. कोण कोण येतील ना? आता चंद्रकांत दादाच म्हटलेत ना 72 तास थांबा म्हणून. आज त्यांची डेडलाईन जी आहे ती संपलेली आहे. त्यांची डेडलाईन संपली मग त्यांनी सांगायला पाहिजे, पण त्यांनी जी डेडलाईन दिली आहे त्यानंतर उद्धवजी बोललेले आहेत. एक लक्षात घ्या, हे सरकार पूर्णपणे 5 वर्षासाठी चालवायची कमिटमेंट आहे. आणि शिवसेना शब्दाची पक्की असते, शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना कधी पाठीत खंजीर खुपसत नाही, शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे, खास करून ठाकरे कुटुंबाची. आम्ही सगळे त्याच मार्गाने जातो, त्याच्यामुळे हे सरकार पडेल, नवीन गठबंधन होईल वगैरे या भ्रमात कोणी राहू नये. कुणाला जर पतंग उडवायचे असतील तर त्यांनी ते पतंग उडवत बसावं. तो पतंग कधी कापायचा आम्हाला माहीत आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या पक्षातल्या लोकांनी शिवसेना भवन फोडण्याची तोडण्याची भाषा केली, ज्या पक्षातले लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अपशब्द वापरतात, कानाखाली मारण्याची भाषा करतात राज्याच्या मुख्यमंत्र्यांविषयी, हे जे काही नवीन कल्चर आलेलं आहे समोर, तर अशा पक्षांशी हात मिळवणे कशी करू शकतो आम्ही भविष्यात भावी? उद्धवजीने स्पष्ट सांगितलं आहे, येत आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो. सर, मराठवाड्यामध्ये आता तुम्ही जसं बोललात तशावर असं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री का जो स्टेटमेंट आया था, ये बात हो रही है कि शिवसेना और BJP फ्यूचर में साथ में आ सकते हैं. देखिए, मुख्यमंत्री का जो बयान कल मराठवाड़ा में दिया है, आप एक बार वो ध्यान से सुन लीजिए. मुख्यमंत्री ने ये नहीं कहा है, ये जो सरकार चल रही है वो खत्म करके हम और व्यवस्था कर. मंच पर जो BJP के लोग बैठे थे उनको देख कर कहा कि अगर आप हमारे साथ आते हैं, अगर आप हमारे साथ आएंगे भविष्य में, आप आएंगे, हम नहीं जाएंगे, आप हमारे साथ आएंगे, तो आपको, आप हमारे भावी सहकारी हो. एक छोटा सा मुद्दा है, ये सरकार जो है एक कमिटमेंट 5 साल सरकार चलाने की है, और शिवसेना हमेशा कमिटमेंट को ताकत देने वाली सरकार है. जो कमिटमेंट है वो कमिटमेंट है, वो 5 साल सरकार पूरी चलेगी. अगर कल के मुख्यमंत्री के बयान से किसी को बहुत ही अत्यानंद हुआ है
तो उसको आनंद में 3 साल तक रहने दो, वही आनंद वही उत्साह, सरकार को कोई खतरा नहीं है, मैं इतना ही कह सकता हूँ। मुख्यमंत्री ने एक भाषण किया है, उद्धव ठाकरे जी का अपने स्टाइल है भाषण करने, उस ठाकरे स्टाइल में बात किया उद्धव जी ने, उसके ऊपर लोगों ने बहुत पतंग उड़ाए, जो पतंग उड़ा रहे हैं वो पतंग जाएंगे ऊपर, पतंग ऊपर जाकर कट